स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढवत आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे। दरम्यान थोरवे आता गाव बैठकांचे दौरे घेत असून त्यांना विविध संघटना पाठिंबा देऊ लागले असल्याचं चित्र समोर आलंय। काही दिवसांपूर्वी महायुतीच्या जाहीर मेळाव्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधी उमेदवारांना धक्का देत प्रस्थापितांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता, त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांची मतदारसंघात ताकद वाढल्याचं चित्र तयार झालंय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटलाय। कर्जत कालापूर विधानसभा निवडणुकीत वेगानं राजकीय वारे वाहू लागलेत। अशातच महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे। घटक पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन धनुष्य बाणाला मतदान करा म्हणून मतदार राजाकडे विनंती करतायत। विकासाचे मुद्दे घेऊन रिंगणात उतरलेले महेंद्र थोरवे पुन्हा एकदा निवडणुकीत आपला करिश्मा कायम ठेवतील अशी आशा कार्यकर्त्यांना वाटते। दरम्यान थोरवे यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढवताच मतदारसंघातून त्यांना विविध संघटनांचा पाठिंबा देखील मिळू लागलाय। नुकताच खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगरसेवक दिलीप जाधव, जयेंद्र शेंडे यांचं मुळगाव आणि समता नगर ग्रामस्थांनी महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिलाय, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची मतदारसंघात पुन्हा एकदा सरशी होताना दिसतीये। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।